आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय दिसतोय हा माणूस या वेशात. एरवी डॉक्टर म्हणून मास्क करत फिरायचा ना, बरोबर लायकीत आलाय. माणसाने चुका केल्या ना, त्याची शिक्षा त्यालाच भोगावी लागते. त्याच्याच कर्माची फळ आहे ती, भोगू दे त्याला. पण सोनल, मला वाटलं होतं हा फक्त पोपटपंची करतोय की काय, पण हा तर खरंच वॉर्डबॉयची ड्युटी करायला लागला ग. मला प्रचंड आनंद झालाय त्याला हे असं बघून. ऐक नाही, एक गंमत करेन असं नाही सोनल, नाही गुड मॉर्निंग. काय गुड मॉर्निंग? आता डॉक्टर नाही आहेस तू, वॉर्ड बॉय आहेस ना, मग गुड मॉर्निंग सोनल मॅडम, गुड मॉर्निंग गिरीजा मॅडम असं म्हणायचं नाही का? हो का? कसं आहे ना, गिरीजा मयेकर, सोनल, कपडे कुठलेही घातले ना तरी माणसाची लायकी ही त्याच्या कपड्यावर डिपेंड नसते. हो का? हो. नाही असं असतं तर गळ्यात स्टेथो घालून ऐटीत फिरणारा डॉक्टर जयंत हातात मॉप घेऊन फिरला नसतो. नाही, आय एम सॉरी, मला तुला या अवस्थेत बघून वाईट वाटतंय, पण आता आपण तरी काय करणार ना, असतात भोग काही लोकांनी. आवाज खाली, हे हॉस्पिटल आहे आणि आपल्या हॉस्पिटलचे रूल्स मी तुला वेगळे सांगायला नको. अरे तुझ्या ओरडण्याने पेशंटना त्रास होऊ शकतो. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माझ्यावर ओरडायला तू आता डॉक्टर राहिला नाही, माझी पोस्ट तुझ्या वरची आहे, त्यामुळे माझ्याशी बोलताना अदबीनेच बोलायचं. आता हे काम सोडून सिक्युरिटी गार्डचं काम करावं लागेल. धमकी देतेस मला? मला धमकी? आणि तुला मेलेल्या माणसाला अजून किती मारायचं ग सोनल? गिरीजा तुला दया कशी येत नाही ग याची? सोनल, दया त्यांची येते ज्यांच्यामध्ये माणुसकी शिल्लक असते. हा तर जनावर निघाला ग, याने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. यापुढे मी त्याचं कुठलंही कारस्थान सहन करणार नाही, खपवून घेणार नाही. आणि तू रे, यापुढे माझ्या विरुद्ध काहीही करताना 10 वेळा विचार करायचा, नाही तर काही खरं नाही तुझं. मॅडम माफ करा, मी असं काही करणार नाही हो, मला माफ करा, मी तुमच्या पाय तुला काय वाटलं, मला माफ करा असं बोलीन का मी? नाही तू बोलूच नकोस. तुझ्या हातात जे काम आहे ना, तो मॉप बादली तेवढं कर. आणि काय रे गप्पा काय मारत बसलाय, युअर ऑन द क्लॉक ना. डीन सरांनी बघितलं तर ही नोकरी जायची तुझी. काय बॉस आहे ना ती तुझी? काय म्हणाले मग अशी, गिरीजा मॅडम, सोनल मॅडम, हो की नाही? म्हणा बघू. सोनल मॅडम, गिरीजा मॅडम, मिस गिरीजा मयेकर. अगं मी वॉर्ड बॉयची नोकरी का स्वीकारली तुला माहितीच नाही आहे. उड, त्या डीनच्या जीवावर जितकं उडायचं ना, जितका माज करायचा करून घे. पण एक दिवस तुझा हा सगळा माज नाही ना उतरवला तर नावाचा डॉक्टर जयंत प्रधान नाही. काय ड्युटीवर झोपलास? नाही मी माझी ड्युटी करतोय. कसला विचार करतोयस एवढा? नाही हा विचार ना आधी करायला हवा होता. चला आणि आता कामाला लागा. आणि हो, फिनाईल टाकून नीट साफ कर, नाही तर पेशंटचे रिलेटिव्ह कंप्लेंट करतील. चल ग सोनल, आपल्याला खूप काम आहे. एक मिनिट, एक मिनिट, हे इथे इथे राहिलंय.
हे काय अजूनही साफसफाई झालेली नाहीये? मुलींचं त्याम घाण वासतं मी आता नाही करू शकत. मी नाही करू शकत म्हणजे हे तुमचं काम आहे ना, मग सरळ काय सांगते की मी नाही करू शकत. हे बघा, बिल आम्ही पेड करणार आहोत. तुम्हाला काम करायचंय का नाही एवढं सांगा, नाहीतर मी आता डॉक्टरांना बोलवते. डॉक्टर ऐका ऐका ऐका, आरडा ओरडा करू नको. मी करतोय करतोय, मेहरबानीच करताय. हे बघा, मला व्यवस्थित साफ हवंय. आणि हो, ती युरिनची बॅगही भरलीय. कालपासून सांगते पण अजून एकही जण आलेला नाहीये. तीही साफ करून द्या. आता काय फक्त तोंड बघतच उभं राहणार आहे का? जा लवकर आवरून घ्या. आहे तो वॉर्ड बॉय पण मास्क तर डॉक्टर सारखा करतोय. हो मॅडम, तुम्ही कोणाला कामाला होताय कळतंय का तुम्हाला? तेवढं कळतंय मला. हे काम वॉर्ड बॉयच आहे आणि मी त्यालाच सांगते. ते वॉर्ड बॉय नाहीये, ते या हॉस्पिटल मधले डॉक्टर आहेत. डॉक्टर जयंत. अनिता सर प्लीज मला बोलू दे. तुम्ही एवढ्या मोठ्या डॉक्टरला युरिन बॅग उचलायला सांगताय? वनिता तू जरा शांत हो, ते माझं काम आहे, मी करेन. करतो मी. हो तुलाच करायचंय. आणि काय ग, तू तरी इथं नर्स आहेस ना? नाही म्हणजे वॉर्ड बॉय आणि डॉक्टर मधला फरक तुला कळत नाही ना, म्हणून विचारते. हॅलो. हो मी हॉस्पिटलमध्येच आहे. येते येते. तुम्ही का करताय हे सगळं? मला अजिबात पटत नाहीये. कारण मी आता या हॉस्पिटल मधला हेड डॉक्टर नाही, मी एक साधा वॉर्ड बॉय आहे.